कोरोना काळ आणि त्याच्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. लॉकडाऊनचा फटका अनेक जणांना बसलाय, मग तो मोठा व्यावसायिक असो किंवा एखादा नोकरदार. अनेकांना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या. अशातच काही लोकांनी संसार चालू ठेवण्यासाठी चुकीचे मार्ग देखील आजमावले. पुण्यात असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन दरम्यान नोकरी गेल्यानंतर शहरातील एका जिम ट्रेनरने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आले. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात मागील महिन्यात एका सराफाच्या दुकानातून मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला. लगेचच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या परिसरातील CCTV फुटेज तपासले आणि याच्या आधारे एक दुचाकी स्वराचा शोध घ्यायला सुरुवात केली. 30 नोव्हेंबर रोजी तो दुचाकी स्वर पत्नीला घेऊन परमार ज्वेलर्समध्ये आला होता. यावेळी त्यांनी दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने 1,22,000 रुपयांचे मंगळसूत्र चोरून गेल्याचे निष्पन्न झाले. दुकानामध्ये चोरी करतानाची घटना CCTV कैद झाली होती. बाळासाहेब हांडे असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे. हांडे हा एका जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करत होता. लॉकडाऊनमध्ये जिम बंद पडली आणि उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरी करण्यासाठी त्याने पत्नीलाही सोबत नेले होते. 30 नोव्हेंबर रोजी रास्तापेठ समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येथील परमार ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडलेला आहे. एक महिला व पुरुष त्या ठिकाणी दागिने घेण्यासाठी म्हणून ज्वेलर शॉपमध्ये आले आणि तिथल्या सेल्समनला बोलण्यात गुंतवून चलाखीने सुमारे 22 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. त्या दिवशी नाही पण नंतर ज्वेलर मालकाच्या हा प्रकार लक्षात आला की आपले दागिने हे झाले. मग CCTV फुटेज पाहिल्यानंतर लक्षात आलं की असे जोड येऊन गेला महिला व पुरुष आणि त्यांनी हे फसवणूक करून दागिने नेलेले आहेत. त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सखोल तपास केला असता तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेज याच्या आधारे तर एक माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आरोपीला आपण ताब्यात घेतलेलं आहे. आरोपीकडून अशी माहिती मिळाली की तो पूर्वीचा जिम ट्रेनर होता पण कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे रोजगारीचं साधन बंद झालं, जिम बंद झाले, त्यामुळे त्याने या फसवणूक करून चोरी केलेली आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी सध्या तर बेरोजगार आहे. त्याच्या या फसवणुकीमध्ये त्याच्या पत्नीने पण त्यांना साथ दिलेली आहे. त्याला अटक केलेली आहे. तरुण आहे, जिमचं हे करत होता पण लॉकडाऊनमुळे त्याचे पैशाचं उदरनिर्वाह साधन हे झाल्यामुळे त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, चोरी केलेली आहे. थँक्यू सर.